वेलकम टू द होम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुम्हाला इयत्ता दहावीचा गणित भाग एक यामधील जो पहिला प्रकरण आहे ना आपलं दोन चलातील रेषे समीकरणे याच्यातील सराव संच एक पॉईंट दोन मधलं प्रश्न दुसऱ्यातलं दुसरं गणित सोडून दाखवणार आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न दुसऱ्यातलं पहिलं गणित आणि हा जो प्रश्न पहिला आहे हा पण सोडून दाखवलेला आहे जर तुम्हाला ते व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही सपना झूम स्कुलिंग चॅनलवरती जाऊन इयत्ता दहावीची गणिताची विभाग वेगची प्लेलिस्ट बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील आणि तसेच जर त्याच्यानंतर जे जे मी व्हिडिओ बनवणार आहे प्रश्न तिसऱ्याचा चौथ्याचा जर त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ वेळेत पाहता येईल आणि याच्यानंतरही जे व्हिडिओ बनवून ते पाहायचे असतील तुम्हाला जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चल म्हणजे काय असतं पद काय असतं समीकरण काय असतं एकरेशे समीकरण काय असतं हे सगळं समजवून दिलेलं आहे तुम्हाला ते समजलं असं मी मानेन जर ते माहीत नसेल तर नक्कीच हे आधीचे व्हिडिओ बघा म्हणजे ते संकल्पना तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट होईल आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे तर इथे ते दोन समीकरणं दिलेली आहेत आणि ती दोन्ही समीकरणं आपल्याला आलेखाच्या सहाय्याने काढायची आहेत ही एकरेषे समीकरण आहेत एकरेषे समीकरण म्हणजे आलेखावरती जेव्हा आपण हे समीकरण सोडून त्याची आकृती काढणार तेव्हा आपल्याला एक सरळ रेषा मिळणार आणि या दोन रेषा त्या आपल्याला मिळणार आलेखावरती आणि त्या दोन रेषा जिथे चे, छेदतात त्या छेदनबिंदूला आपण या समीकरणाची उकल असं म्हणतो मग आता इथे बघा एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि एक्स वजा वाय बरोबर तीन अशी दोन समीकरणं आहेत आपण याचं समीकरण सोडवूया त्याची सारणी तयार करूया आणि त्याचा आलेखावरती त्याची मांडणी करून आपण त्याचा उकल काढूयात आपल्याला दिलेली दोन्ही समीकरणे मी दिलेली आहेत चारणीसाठी हा तक्ता तयार केलेला आहे आता एक्स अधिक वाय बरोबर पाच साठी मी इथे सोडवतो आणि एक्स वजा वाय बरोबर तीन साठी मी इथे सोडवतो तर आता आपल्याला इथे नीट लक्षात घ्यायचं की इथे जर आपण एक्सची काही किंमत मानली तर वायची किंमत शोधावी लागेल मग वायची किंमत शोधण्यासाठी आपल्याला समीकरण कसं करावं लागेल इथे मिळतो म्हणून इथे आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर पाच हे माहिती आहे की नाही म्हणजेच जर आपण ची किंमत आपल्याला पाहिजे असेल तर हा एक्स ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकावं लागेल म्हणजे ते काय होणार पाच वजा एक्स हा लक्षात याला आपण एक म्हणू आणि तसंच इथे बघा इथे काय दिलेलं आपल्याला एक्स वजा वाय बरोबर तीन जर मग आपल्याला ची किंमत पाहिजे तर आपण काय करायचं या वायला इथे वजा आहे ना त्याला पलीकडे नेऊ तर तो, तो काय होईल अधिक होईल म्हणजे हा तीन इथे अधिक आहे तो इथे आल्यावर ती वजा होईल म्हणजे एक्स वजा तीन बरोबर वाय याचाच अर्थ वाय बरोबर काय होतो एक्स वजा तीन ह्याला आपण दोन म्हणू इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या ओके मग आता आपण काय करू आपण समीकरणामध्ये एक्सच्या काही किमती अज्युम करायच्या आपण मानायच्या आणि त्याच्या संदर्भाने आपण वायच्या किमती शोधायच्या मग आपण काय करू जर एक्सची ची किंमत शून्य असेल असं मानू तर मग काय होणार सांगा आपण ह्या जे समीकरण मिळालं आपल्याला हे दुसरं ह्याच्यामध्ये आपण ती किंमत टाकू मग वायची किंमत काय मिळेल आपल्याला वाय बरोबर पाच वजा शून्य आता शून्य म्हणजे काय असतं सांगा काहीच नाही होणार म्हणजे पाच चे पाच तसेच राहिले म्हणजे आपल्याला जर एक्स ची किंमत शून्य असेल तर वायची किंमत किती मिळते पाच मग इथे आपल्याला काय कोणता बिंदू मिळतो सांगा शून्य आणि पाच आपण इथे बिंदूचे दर्शन करताना कधी पण जो एक्सचा चा जो अंक असतो ना तो आधी लिहितो आणि वायचा अंक नंतर लिहितो आता मला सांगा हे आपल्याला एक मिळालेलं आहे ओके मग मा आता मला सांगा जर आपण एक्स ची किंमत तीन मानली तर काय होईल मग आपण सोडू परत वाय बरोबर पाच वजा तीन पाच वजा तीन किती दोन म्हणजे वायची किंमत किती मिळते दोन लक्षात म्हणजे जर एक्स ची किंमत तीन असेल तर वायची किंमत किती दोन मग इथे तीन आणि दोन लिहून घेऊ आपण मग आता आपण एक्स ची किंमत चार मानू अशा वेळी काय करणार वाय बरोबर पाच वजा चार मग किती आले पाच वजा चार एक म्हणजे वायची किंमत किती मिळाली एक याचा अर्थ आपल्याला तीन बिंदू मिळाले आहेत आपण चार किंवा पाच बिंदू पण घेऊ शकतो पण मग गणित सोडवायला वेळ लागतो आपण तीनच बिंदू घेऊ कारण कोणतीही रेषा जर तिन्ही बिंदूतून जात असेल तर ती योग्य असं आपल्याला मानता येत आता ह्या तीन बिंदूंमधून जाणारी जेव्हा आपण रेषा काढणार ना, ना ती बरोबर तिन्ही बिंदूंना विभागात जाणार आहे आपल्याला काय बिंदू मिळाले चार आणि एक आता आपण तशाच पद्धतीने आता इथे पुढे एक्स वजा वाय बरोबर तीनच सो सोडू मग आता सांगा आपण एक्स ची किंमत काय घेऊ आपण चला एक घेऊ जर आपण एक्स ची किंमत एक घेतली तर काय होईल आपलं समीकरण काय इथे वाय बरोबर एक्स ची किंमत एक वजा तीन किती उत्तर येते एक वजा तीन वजा दोन यावेळी एक मिळालेलं आहे म्हणजे इथे वजा दोन ही किंमत मिळाली आपल्याला म्हणजे एक जर एक्स असेल तर मग वाय असणार आहे वजा दोन बरोबर आता एक्सची किंमत दोन घेतली तर या समीकरणामध्ये टाकला पण वाय बरोबर एक्स वजा तीन मग एक्स वजाचे एक्सच्या ठिकाणी दोन टाकले दोन वजा तीन बरोबर किती येणार वजा एक आता मला सांगा आपण जर एक्सची किंमत आपण तीन घेतली समजा तर काय होणार वाय बरोबर तीन वजा तीन म्हणजेच किती होणार शून्य लक्षात ही तिसरी पण आपला बिंदू मिळाला आपल्याला म्हणजे जर एक्स तीन असेल तर वाय किती शून्य लक्षात आपल्याला आपल्या रेषे समीकरणाचे तीनही बिंदू आपण आता शोधलेले आहेत मग आता काय करायचं आता आपण हे सगळे बिंदू आलेखावर दाखवायचे आणि ह्या हे बिंदू दाखवल्यामुळे ह्या बिंदूंमधून जाणारी जी रेषा असेल ती ही या समीकरणाची रेषा असेल तसंच या तीन बिंदूंमधून जाणारी जी रेषा असेल ती या समीकरणाची रेषा असेल आणि या दोन्ही रेषांचा जो छेदन बिंदू असेल ती या समीकरणाची उकल आहे चला आपण आता आलेखावरती जाऊ आणि आलेखावरती आपण काढू आता मी आलेखाचं बेसिक काम आधीच केलेलं आहे बघा इथे काय केलेलं आहे तर एक आडवी रेश मारली आहे त्याला एक्स एक्स नाव दिलेलं आहे आणि उभी मारलेली आहे तिला वाय एक्स नाव दिलेलं आहे आणि वरती आपण हा येतो शून्य आहे ना शून्याच्या पुढे एक सेंटीमीटर बरोबर एक एकक हे प्रमाण घेतलेलं आहे मी तरी लिहिलेलं आहे प्रमाण बरोबर दोन्ही अक्षांवरती एक सेंटीमीटर बरोबर एक एकक आणि हे बघा एक एक वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं डावीकडे वजा एक वजा दोन वजा तीन आता वरती एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दहा आणि खाली वजा एक वजा दोन वजा तीन अशा पद्धतीने ओके आता हा आपल्याला आलेख आपण बेसिक काढलेला आहे आता आपल्याला जे बिंदू सापडले ना ते बिंदू आपल्याला आलेखावरती दाखवायचे मग मला सांगा पहिला बिंदू काय शून्य आणि पाच म्हणजे एक अक्षावरती शून्य आणि वाय अक्षावरती किती पाच लक्षात इथं आला तो बिंदू आता दुसरा काय आहे तीन आणि दोन एक्स अक्षावरती तीन आणि वाय अक्षावरती दोन तो इथं आला की नाही याला गोल करून ठेवू आणि तिसरा बिंदू किती चार आणि एक म्हणजे एक अक्षावरती चार आणि वाय अक्षावरती किती एक बरोबर आता याच्यातून जाणारी एक रेषा आपल्याला काढायची काढून घेऊ आपण रेषा अशी रेषा काढताना शांतपणे काढायची म्हणजे बरोबर आपल्याला रेष मिळते आपली चुकणार नाही कारण इथे आले काढताना मोठा प्रॉब्लेम होतो की मुलं रेषा थोडीशी वाकडी तिकडी काढतात आणि मग ती बरोबर पॉईंट टू पॉइंट रेषा जात नाही आपली आणखी लक्षात बघा आता ही कोणत्या समीकरणाची रेषा आहे तर एक्स अधिक वाय बरोबर पाच मग आपण इथे लिहून टाकू एक्स अधिक वाय बरोबर पाच रेषी समीकरणाची आपल्याला रेषा मिळाली आता एक्स वजा वाय बरोबर तीन ची काढू काय आहे पहिला बिंदू एक आणि वजा दोन मग इथे एक्स अक्षावरती एक आणि वाय अक्षावरती वजा दोन दुसरा बिंदू एक आहे दोन आणि वजा एक म्हणजे एक्स अक्षावरती दोन आणि वाय अक्षावरती वजा एक आणि तिसरा बिंदू आहे तीन आणि शून्य म्हणजे तो इथे मिळतो आपल्याला तीन आणि शून्य तीन आणि वाय अक्षावरती शून्य मग आता ही पण रेषा जोडून टाकू आपण आपल्याला छेदन बिंदू मिळाला की नाही यांचा मग छेदन बिंदू काय आहे सांगा छेदन बिंदू आहे चार आणि एक म्हणजे एक्स अक्षावरती चार आणि वाय अक्षावरती एक हा याचा छेदन बिंदू आहे आपण आता याला ही तर समीकरणाचं नाव देऊन टाकू एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणजे आपल्या समीकरणाची उकल काय आहे तर चार आणि एक आता इथे आपलं विधान लिहून घ्यायचं दिलेल्या एकसामायिक एक। समीकरणांच्या आलेखांच्या छेदन बिंदूंचे निर्देशक निर्देशक बरोबर काय चार आणि एक मग आपण उत्तर काय द्यायचं आपलं उत्तरे दिलेल्या सामायिक समीकरणांची उकल दिलेल्या सामायिक समीकरणांची उकल ची उकल काय असणार सांगा उकल एक्स वाय बरोबर चारास म्हणजे चार एक ही आहे ओके आता याच्या पुढचा प्रश्न जो तिसरा आहे ना त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो कारण व्हिडिओची लांबी जास्त वाढू नये म्हणून मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला शांतपणे एकेका एक एक व्हिडिओ समजवतोय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा प्रश्न तीनचा व्हिडिओ बघण्यासाठी ती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सपना झोम स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे तुम्हाला त्याची इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवणार आहे ना ते व्हिडिओ तुम्हाला वेळेत पाहता येतील आणि जसे जर जा, कुठेही मुलांनी जर आता क्लासेस न लावण्याचा निर्णय घेतला असेल किंवा या वर्षी क्लासेसला जात नसतील तर काळजी करू नका सपना झोम स्कुलिंग चॅनलवरती सर्व विषयांचे दहावीचे सर्व जे काही अभ्यास आहे म्हणजे इंग्लिशचे सगळे ग्रामर म्हणा किंवा इंग्लिशचे सगळे कॉन्सेप्ट विज्ञान भूगोल इतिहास आणि आपलं गणित हे सर्व विषय आपण सोडून घेणार आहोत तर तुम्ही निश्चिंतपणे सपना झोम स्कूलिंग चॅनलला फॉलो करा तुम्हाला सर्व तुम्हाला जे काही अडचणी असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद